महाराष्ट्रातील पहिले गणिताचे पुस्तक बेसिक मॅथ अँड ट्रिक, जे व्हिडिओ स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात, तर या पुस्तकातील सर्व प्रश्न, सर्व कॉन्सेप्ट आणि घटक पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण दिलेल्या अंकापासून तीन अंकी, चार अंकी, पाच अंकी संख्या किती तयार होतात, त्याचबरोबर तयार होणाऱ्या संख्यांच्या बेरजा कशा करायच्या याबद्दलची महत्त्वाची माहिती. चला तर पाहूया मग संख्या तयार करणे आणि बेरीज ट्रिक लगेच. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण संख्या तयार करणे, म्हणजे दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे, संख्यांची बेरीज, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, संख्या मालिका, बेरीज वजाबाकी. तर या घटकावरील महत्त्वाचे पॉइंट, महत्त्वाच्या ट्रिक आणि सर्व नमुना प्रश्न पाहूयात लगेच. तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात संख्या तयार करणे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. समजा तुम्हाला तीन अंक दिलेले आहेत, दोन, चार आणि सात. तर यापासून जर आपण लहानात लहान संख्या तयार करायची असेल, लहानात लहान, तर संख्या तयार करत असताना सुरुवातीला सर्वात लहान अंक घ्या दोन, त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा चार आणि त्यानंतर सात, म्हणजे संख्या तयार होईल 247. यापासून जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, मोठ्यात मोठी, तर ती संख्या तयार करत असताना सर्वात मोठा अंक सुरुवातीला, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान शेवटी. आता हे सिंपल लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. समजा आपणास असं विचारलं लहानात लहान या ठिकाणची संख्या ही विषम आहे कारण एकक स्थानी सात आहे, तर लहानात लहान समसंख्या. पहा, लहानात लहान समसंख्या म्हटल्यानंतर या ठिकाणी दोन तर सुरुवातीला येणार आहे, आता सात तुम्हाला सुरुवातीला घ्यावं लागेल आणि चार शेवटी, म्हणजे लहानात लहान समसंख्या म्हटल्यानंतर 274 आणि ही आहे विषम संख्या. तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्यूज होतं, परीक्षेमध्ये या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जिथं आपण कन्फ्यूज व्हावं. आणि मोठ्यात मोठी विषम संख्या, लहानात लहान सम संख्या आपण पाहिलेली आहे, यानंतर मोठ्यात मोठी विषम संख्या. आता ही मोठ्यात मोठी सम आहे, विषम जर पाहिजे असेल तर या ठिकाणी 2, 4, 7 मध्ये विषम हा एकच अंक आहे, तो सर्वात शेवटी जाईल कारण शेवटी म्हणजे एकक स्थानी लिहिलं तरच ही संख्या विषम होणार आहे. आता राहिलेल्या दोन संख्येमध्ये 2 आणि 4, तर मोठी संख्या पाहिजे म्हणून 4 सुरुवातीला आणि 2, म्हणजेच मोठ्यात मोठी विषम संख्या 427 ही होईल. तर हे आपण या ठिकाणी काळजी घेतलं पाहिजे प्रश्न सोडवत असताना, या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपलं कन्फ्यूज होऊ शकतं. यानंतर पाहूया आपण, समजा आपल्याला अंक दिलेले आहेत 5, 0, 3 आणि 4. आता या ठिकाणी यापासून जर आपण लहानात लहान संख्या पाहिली, लहानात लहान, तर ती संख्या तयार होईल. आता पहा, लहानात लहान या ठिकाणी 0 आहे म्हणून 0 सुरुवातीला घ्यायचं नाही, तर सुरुवातीला 0 पेक्षा मोठा अंक म्हणजे 3 घ्यावा लागेल, त्यानंतर 0, त्यानंतर 4 आणि नंतर 5, म्हणजे लहानात लहान संख्या होईल 3045. त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठ्यात मोठी, तर सर्वात मोठा अंक सुरुवातीला 5, त्यापेक्षा लहान 4, त्यानंतर 3 आणि नंतर 0, तर ही मोठ्यात मोठी आहे. यामध्ये आता जर आपण विचार केला लहानात लहान ही विषम आहे, लहानात लहान आपल्याला सम संख्या पाहिजे, तर लहानात लहान सम संख्या तयार करत असताना या ठिकाणी 4 अंक शेवटी जाईल, म्हणजेच हे 3054, म्हणजे 3054 अंक या ठिकाणी संख्या तयार होईल. त्यानंतर मोठ्यात मोठी ही संख्या सम आहे, आपल्याला विषम पाहिजे, मोठ्यात मोठी विषम संख्या जर पाहिजे असेल तर आपण हे 5
चार आणि शून्य आधी घ्या आणि तीन शेवटी लिहा, तर ही झाली मोठ्यात मोठी विषम संख्या। तर ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी। यानंतर पाहूया आपण पुढील भाग। पुढील भाग आहे दोन अंकी संख्या आणि त्यांची बेरीज। तर दोन अंकी संख्या आणि त्यांची बेरीज ही संकल्पना पाहत असताना जर आपणास दोन अंक दिले तर त्या अंकापासून किती संख्या तयार होतात आणि त्यांची बेरीज किती होते हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पहा, समजा दोन अंक दिलेले आहेत आणि चार आणि पाच, तर यापासून कोणत्या संख्या तयार होतात? एक तर 45 किंवा दुसरी 54, या दोन संख्या तयार होतात। आणि यांची जर बेरीज केली, पाच आणि चार 9, चार आणि पाच 9, म्हणजेच या ठिकाणी यांची बेरीज आलेली आहे 99। त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही दोन संख्या घेऊयात आपण, 78 हे दोन अंक आहेत, तर यापासून आपण 78 and 87 या दोन संख्या तयार करू शकतो आणि यांची बेरीज 7 and 8 15 5 7 1 7 and 8 15 and 1 56 म्हणजे 16 165। तर या संख्येसाठी तुम्हाला ट्रिकची गरज नाही, बेरजेची ट्रिक तुम्ही गरज या ठिकाणी देण्याची गरज नाही, कारण डायरेक्ट दोन संख्या लिहू शकता आणि बेरीज करू शकतात। यानंतर आपण तीन अंकी संख्येसाठी पाहूयात। तीन अंकी संख्येचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी पहा 4, 7 and 2 या संख्या आहेत। आता यापासून तीन अंकी किती संख्या तयार होतात, तर त्याची ट्रिक आहे, संख्या पण तयार करूयात आपण 472, 742, 744, 244, 274। तर या सहा संख्या तयार होतात आणि या सहा संख्येची जर बेरीज करायची असेल तर संख्या तयार करणं किती संख्या याचं जर उत्तर लिहायचं असेल तुम्हाला, किती संख्या, तर यासाठी दुसरी एक ट्रिक अशी आहे, तीन फॅक्टोरियल आपल्याला सोडवायचं असतं। तीन फॅक्टोरियलचा अर्थ या चिन्हाला फॅक्टोरियल म्हणतात आणि तीन फॅक्टोरियल म्हणजे 3 × 2 × 1 म्हणजेच 6। तर 6 संख्या तयार होतात हे लक्षात ठेवा। आणि यांच्या बेरजेचं सूत्र, बेरीज किती असं जर विचारलं, बेरीज किती, तर या ठिकाणी बेरीज किती हे सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र वापरावं लागेल, अंकांची बेरीज गुणिले 222। तर या ट्रिकचा वापर करून आपण याचं उत्तर काढू शकतात। अंकांची बेरीज जर आपण केली 4 + 7 + 2 × 222, तर या ठिकाणी बेरीज केल्यानंतर 4 and 7 = 11 × 2 = 13 × 222 हा गुणाकार आपण पूर्ण करूया। 13 × 26 = 6 + 2 13 × 26 and 2 = 28 13 × 26 and 2 = 28 म्हणजेच या तीन अंकापासून तयार होणाऱ्या या सहा संख्यांची बेरीज आहे 2886। तुम्हाला जर पडताळा घ्यायचा असेल तर तुम्ही या सर्वांची बेरीज करून पहा, ही बेरीज येते 2886। आणखी एक महत्वाचं म्हणजे तीन अंक कोणतेही असले तरी 222 गुणायचं आहे हे कायमस्वरूपी डोक्यात ठेवा। यानंतर पुढील कन्सेप्ट, पुढची कन्सेप्ट आहे तीन अंकी संख्येमध्ये 10 असल्यास बेरीज कशी करायची किंवा संख्या किती तयार होतात। तर पहा, तीन अंकी संख्येमध्ये जर 10 असेल तर संख्या आणि त्यांची बेरीज पहा 5, 0 and 8 यापासून आपण तीन अंक दिलेले आहेत, 10 आहे, तर तीन अंकी संख्या तयार होतील 508, 580, 805, 850 म्हणजेच एकूण संख्या किती तयार झालेली आहेत, 4। तर किती संख्येसाठी सूत्र कोणतं वापरायचं, किती संख्या, किती संख्या, तर या ठिकाणी लिहिताना तीन फॅक्टोरियलच लिहा, याचा अर्थ असा होतो की 3 × 2 × 1, परंतु या ठिकाणी 10 आहे म्हणून या तीनला 1 ने कमी करा म्हणजे 2 लिहा, पुढे 2 × 1
आणि यांचा गुणाकार येतो चार, म्हणजे चार संख्या तयार होतील। तर दिलेल्या तीन अंकामध्ये एक अंक शून्य असेल तर हा सर्वात सुरुवातीचा अंक एक ने कमी करून बाकी सेम टू सेम गुणाकार करायचा आहे जशाला तसा, उत्तर येईल चार संख्या। आता यांची बेरीज किती, बेरीज किती यासाठी आपण महत्त्वाची ट्रिक म्हणजे अंकांची बेरीज, अंकांची बेरीज गुणिले 211। आता या ठिकाणी अंकांची बेरीज जर आपण केली तर 5 अधिक 0 अधिक 8 गुणिले 211, 5 आणि 8 13 गुणिले 211 हा गुणाकार पूर्ण करूयात। 11 दोन्ही सॉरी 13 एक 13 ला 3 हच्चे 1, 13 एक 13 आणि 1 14 ला 4 हच्चे 1, 13 दोन्ही 26 आणि 1 27। तर या ठिकाणी या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर ही येते 2743 आणि कोणतेही तीन अंक असतील आणि एक शून्य असेल तर तुम्हाला 211 नीच गुणायचं आहे हे लक्षात ठेवा। शून्य नसल्यास 222 आणि शून्य असल्यास 211। यानंतर पुढील प्रश्न, चार अंकी संख्या आणि त्यांच्या बेरजा। तर चार अंकी संख्या जर तुम्हाला दिल्या 4, 2, 5 आणि 7, 4, 2, 5 आणि 7, तर या ठिकाणी पहा किती संख्या तयार होतात, किती संख्या तयार होतात, तर याच्यासाठी सूत्र तेच आहे 4 फॅक्टोरियल, म्हणजेच 4 × 3 × 2 × 1 बरोबर 4 × 3 = 12, 12 × 2 = 24, 24 संख्या तयार होतील। यांची बेरीज किती होईल, आता हे संख्या किती तयार होतील त्यांची कन्सेप्ट झाली, त्यानंतर आपण बेरीज किती असेल यांची, तर बेरीज किती यासाठी पण एक महत्त्वाची ट्रिक आणि क्लुप्ती आहे, तर ती म्हणजे अंकांची बेरीज, गुणिले 6666। तर अंकांची बेरीज जर आपण केली या ठिकाणी तर 4 + 2 + 5 + 7 गुणिले 6666, 6666। तर या ठिकाणी अंकांची बेरीज करूया आपण 4 × 2 = 6 × 5 = 11, 18, 18 × 6666। तर या ठिकाणी तुम्हाला गुणाकार मात्र करता आला पाहिजे, कारण 24 संख्या लिहायची गरज नाही, परंतु आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे। गुणाकार आहे 6666 × 18 आणि हा गुणाकार केल्यानंतर उत्तर येईल 1,19,988, म्हणजे या चार अंकापासून 24 संख्या तयार होतात आणि 24 संख्यांची बेरीज आहे 1,19,988। यानंतर पुढील कन्सेप्ट, चार अंकी संख्या यामध्ये एक शून्य असल्यास बेरीज कशी करायची, संख्या किती तयार होतील, 4, 0, 2 आणि 3 हे चार अंक आहेत, तर यापासून संख्या किती, तर संख्या किती यासाठी पुन्हा 4 फॅक्टोरियल लिहा। 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × 1 आणि या ठिकाणी 1 शून्य आहे म्हणून या 4 फॅक्टोरियलला 1 न कमी करा, म्हणजे हे होईल 3 × 3 × 2 × 1, 3 × 3 = 9, 9 × 2 = 18, म्हणजे 18 संख्या तयार होतात। या दिलेल्या चार अंकापासून 18 संख्या तयार होतात। आता यामध्ये पुन्हा विषम संख्या सम संख्या विचारल्या तर मात्र त्या तुम्हाला संख्या तयारच कराव्या लागतील आणि मग उत्तर लिहिता येईल। आता
या संख्येचं बेरीज किती हे आपण सूत्र पाहूयात। बेरीज किती तर पहा बेरीज किती यासाठी ट्रिक आहे अंकांची बेरीज, अंकांची बेरीज गुणिले 6444। यापूर्वी आपण शून्य नसताना 6666 वापरत होतो, एक शून्य असल्यामुळे बेरीज करताना आपण 6444 वापरायचं आहे। अंकांची बेरीज 4 अधिक 0 अधिक 2 अधिक 3 गुणिले 6444 आणि या ठिकाणी 6 आणि 2 4 आणि 2 6 9 गुणिले 6444। 9 ने गुणाकार करूयात, 9 चौक 36 ला 6 हाचे 3, 9 चौक 36 आणि 3 39 हाचे 3, 9 चौक 36 आणि 3 39 हाचे 3, 9 सख 54 आणि 3 57 म्हणजे 57996। म्हणजेच या 4 अंकापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या आहेत 18 आणि त्या 18 संख्यांची बेरीज येते 57996। तर हे लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, 5 अंकी संख्या आणि त्यांची बेरीज। तर 5 अंकी संख्या आणि त्यांची बेरीज, शक्यतो हा प्रश्न येत नाही परंतु याला एक वेगळी ट्रिक आपण वापरणार आहोत। तर 5 अंक जर दिले 5 2 7 3 1 तर या ठिकाणी 5 अंकापासून संख्या किती तयार होतात हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात। तर संख्यासाठी 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 5 20 20 3 60 60 2 120 संख्या तयार होतील। या संख्येमध्ये जर 1 0 आला तर काय होईल, समजा 5 0 7 3 आणि 1 तर संख्या किती, संख्या किती तयार होतील याचं सूत्र पुन्हा तेच। हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा, 5 फॅक्टोरियल म्हणजेच 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1। तर या 5 ला 1 0 असल्यामुळे 1 कमी करायचं आहे म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 बाकी जशाला तसं। 4 चौक 16 37 48 गुणिले 2 96 म्हणजे 96 संख्या तयार होतील। तर 5 अंकी 6 अंकीमध्ये फक्त संख्या किती तयार होतात या प्रकारचा प्रश्न असतो। तयार होणाऱ्या संख्यांच्या बेरजेसाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर कमेंट करू शकता, नक्कीच तुम्हाला मी त्याही बेरजेचा व्हिडिओ तुम्हाला देईन किंवा त्याचा व्हिडिओ यानंतर अपलोड केला जाईल। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, 2 अंकी संख्या अंकाची पुनरावृत्ती करून। आता या ठिकाणी बेरजेचा प्रश्न नाही, तर अंकाची पुनरावृत्ती करून किती संख्या तयार होतात यासारखा एखादा छोटासा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर नेमकं याचा मिनिंग काय होतो ते समजून घेऊयात। अंकाची पुनरावृत्ती, समजा 5 आणि 3 हे 2 अंक दिलेले आहेत, तर यापासून अंकाची पुनरावृत्ती करून म्हणजेच 3 5 5 3 3 3 5 5 4 संख्या तयार झालेल्या आहेत, 4 संख्या तयार होतात। मग यासाठी कोणती ट्रिक आहे का? हो नक्कीच ट्रिक आहे, तर ती ट्रिक लक्षात ठेवा। आणि या ठिकाणी फक्त संख्या किती तयार होतात याचीच ट्रिक आपण शिकणार आहोत, बेरजेची ट्रिक आपण या ठिकाणी घेणार नाहीत। तर पहा संख्या किती तयार होतात याची ट्रिक आहे, n कंसाचा घातांक n याचा नेमका अर्थ काय आहे पहा। तुम्हाला या ठिकाणी 2 अंक दिले, 2 अंक तर n = 2 आणि तयार होणाऱ्या संख्या जर तुम्हाला काढायच्या असतील तर त्याची ट्रिक n कंसाचा घातांक n म्हणजेच 2 2 चा घातांक 2 म्हणजेच 2 गुणिले 2 = 4 संख्या, त्या या 4 संख्या तुमच्या समोर आहेत। हेच जर आपणास 3 अंकासाठी पाहायचं असेल
तीन अंकी संख्येची पुनरावृत्ती करून, म्हणजे तीन अंकी संख्या अंकाची पुनरावृत्ती करून, दोन पांच आणि सात हे तीन अंक आहेत समजा, तर एकूण अंक किती आहेत, अंक बरोबर तीन, म्हणजेच यांची किंमत किती आलेली आहे तीन। एकूण संख्या किती तयार होतील, संख्या बरोबर यांचा घातांक एन, म्हणजेच तीनचा घातांक तीन बरोबर तीन गुणिले तीन गुणिले तीन, सत्तावीस संख्या तयार होतील। यानंतर पुढील भाग, चार अंकी संख्यांची अंकाची पुनरावृत्ती करून, तर चार अंकी संख्या म्हणजेच अंक, म्हणजेच एन ची संख्या किती आलेली आहे चार, एकूण संख्या किती तयार होतील, मग पुन्हा संख्या किती तयार होतील, तर त्यासाठी सूत्र आहे एन कंसाचा घातांक एन बरोबर चार कंसाचा घातांक चार, म्हणजे चारचा घातांक चार, चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार, आणि हा गुणाकार येतो 256 संख्या। कोणाला विश्वास सुद्धा बसत नाही की तुम्हाला जर चार अंक दिले, चार दोन सात पाच यापासून अंकाची पुनरावृत्ती, अंकाची पुनरावृत्ती करून किती संख्या तयार होतील, तर 256 संख्या तयार होतात। तर या ठिकाणी कन्फ्यूज करू नका, अंकाची पुनरावृत्ती न करता 24 पुनरावृत्ती करून 256। यानंतर पाच अंकी संख्यामध्ये अंकाची पुनरावृत्ती करून काय होईल पाहूयात आपण। तर अंक अंक किती आहेत, एकूण एन बरोबर पाच, आणि म्हणून एकूण संख्याचं सूत्र एन कंसाचा घातांक एन पाच कंसाचा घातांक पाच, याचा अर्थ पाचचा पाच वेळेस गुणाकार, म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच, या पहिल्या दोन पाचचा गुणाकार 25, नंतरच्या दोन पाचचा गुणाकार 25 गुणिले पाच बरोबर 25 आणि 25 625 गुणिले पाच, हा गुणाकार तुम्ही करू शकता। पाचा पाचा 25 पाच हातचे दोन, पाच दोन्ही 10 आणि दोन हातचे 12 हातचे 1, पाच सक 30 आणि 31, म्हणजे 3125 संख्या तयार होतील। हे लक्षात घ्या, म्हणजे आपण विचार पण करत नाही की पाच अंकाची पुनरावृत्ती करून इतक्या संख्या तयार होतील, होतात, करून पहा। यानंतर पुढील भाग पाहूयात आपण, अंकाची अदला बदल करून मिळणारा फरक। तर ही कन्सेप्ट आपल्याला अतिशय महत्वाची आहे। तर या कन्सेप्टवर नेमका प्रश्न कसा असतो हे शिकण्यापूर्वी आपण अंकाची अदला बदल करून पाहूयात नेमकं काय आपल्याला क्लिक होतं। उदाहरणार्थ एक अंक घेऊयात आपण 26, 26 च्या अंकाची अदला बदल करा तर तो आला 62। या दोन्ही मधला फरक घेऊयात आपण आता, तर 62 वजा 26 हा जर फरक आपण काढला तर हा फरक येतो 36। दुसरी एक संख्या घेऊयात आपण 59 आणि याची अदला बदल करून 95, यांचा फरक घेऊया आपण 95 वजा 59, हा पण फरक 36 येतो। आणखी कोणतीही संख्या घेऊयात आपण 25, अंकाची अदला बदल करून यांचा फरक काढूयात 52 वजा 25 बरोबर 27। दुसरी संख्या घेऊयात 23 आणि 32, यांचा फरक घेऊयात आपण 32 वजा 23 बरोबर 9। तर एक वैशिष्ट्य तुम्हाला जाणवेल, अंकांची अदला बदल करून येणारा जो फरक आहे तो 9 च्या पाड्यातील असतो, लक्षात घ्या। 36 36 27 9 हा 9 च्या पाड्यातील असतो। तर आपल्याला या फरकावरून सुद्धा संख्या कोणती असतील या ओळखता येतात। तर त्यासाठी एक सोपी अशी ट्रिक आहे, पहा, या जर 9 आपण 36 जर 9 भागलं तर उत्तर किती येईल पहा, 9 1 9 9 4 36, 9 भागा 9 1 9 9 4 36, 9 भागा 9 1 9 9 3 27, 9 भागा 9 1 9 9 1 9, म्हणजे या ठिकाणी
चार फरक आहे, या ठिकाणी चार भागाकार आलेला आहे, या ठिकाणी तीन भागाकार आला, या ठिकाणी एक भागाकार आलेला आहे। तर याचे वैशिष्ट्य काय सांगतो, या दोन अंकामध्ये सहा आणि दोन मध्ये चारचा फरक आहे, सहा आणि दोन मध्ये चारचा फरक आहे। या ठिकाणी पहा, पाच आणि नऊ मध्ये पण चारचा फरक आहे, नऊ आणि पाच मध्ये पण चारचा फरक आहे, पाच आणि दोन मध्ये तीनचा फरक आहे, दोन आणि तीन मध्ये एकचा फरक आहे। तर यावर नेमकं फरक किंवा नेमकं गणित कसं येतं हे आपल्याला पाहायचं आहे। तर यावरचा जर आपण प्रश्न पाहिला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं कोणत्या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो किंवा आपल्याला सोडवता येईल। तर नेमकं प्रश्न कसा असतो पहा, प्रश्न समजून घेऊया। मध्ये अंकाची आदला बदल करून तयार होणाऱ्या दोन अंकी संख्यामध्ये फरक 36 आहे, तर त्या संख्या कोणत्या। तर या ठिकाणी पहा, त्या संख्या कोणत्या हा जर प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर दिलेला फरक किती आहे, 36 भागिले 4 करूयात, सॉरी भागिले 9 करूयात, 36 भागिले, आणि हा फरक हा 9 च्या पाड्यातीलच असतो हे कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्ही सहज सोडवू शकाल। तर या फरकाला 9 न भागल्यानंतर उत्तर येतं 4। आता हे 4 उत्तर आल्याचा उपयोग कसा करायचा आपल्याला संख्या तयार करत असताना, तर तुम्ही एक आणि एक पेक्षा मोठी संख्या 4 ने 5, दोन दोन पेक्षा मोठी 4 ने मोठी 6, 3 7, 4 8, 5 9, तर या त्या संख्या आहेत। किंवा याच्या उलट करून लिहिलात तर 51 62 73 84 आणि 95। तर अंकांची अदलाबदल तयार करून होणाऱ्या दोन संख्येमधील फरक 36। तुम्ही इथली कोणतीही संख्या घ्या, उदाहरणात तुम्हाला 48 घ्यायचं आहे, 48 च्या अंकाची अदलाबदल करा 84, म्हणजे 84 वजा 48 जर केलं तर फरक 36च येतो। तर एवढे उत्तर तुमचे असू शकतात, पर्याय मध्ये जे उत्तर आहे ते तुम्ही निवडू शकतात। पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, फरक जर दिला असेल तर त्याला 9 ने भागा, उत्तर किती येतं 4। हे 4 महत्वाचं आहे आपल्यासाठी, हे 4 संख्या कशा तयार करायच्या, तर 4 च्या फरकानं अंक लिहायचे। समजा 1 प्लस 4 करून 5, 2 प्लस 4 करून 6, 3 प्लस 4 करून 7, 4 प्लस 4 करून 8, 5 प्लस 4, हे प्लस 4 यासाठी। या ठिकाणी तुम्ही 0 पण घेऊ शकतात, 0 4, परंतु ही दोन अंकी संख्या होत नाही, परंतु याची उलटी 40 संख्या नक्कीच होते, आणि यांच्यात सुद्धा फरक 36चाच असतो। तर या पद्धतीने या संख्या तुम्ही मिळवू शकतात। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, यानंतर जो पुढील भाग आहे यामध्ये आपणास शिकायचं आहे दोन अंकी संख्यांची बेरीज किंवा दोन संख्यांची बेरीज। तर कोणत्याही दोन संख्यांची बेरीज कशी करायची हे काही मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, ऑलरेडी तुम्ही बेरजा करू शकतात। उदाहरणार्थ 27,489 अधिक 62,509, आता ही बेरीज करायची। तर बेरीज करत असताना एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक एवढं लिहायचे, नियम लक्षात ठेवा। 9 आणि 9 18 8 हातचे 1, 8 आणि 1 9, 4 आणि 5 9, 7 आणि 2 9, 2 आणि 6 8। एखादी बेरीज जर तुम्हाला अशी करायची असेल, समजा 242,712, यामध्ये तुम्हाला फक्त 902 मिळवायचं आहे, तर ही बेरीज कशी करणार, तर 242,712 अधिक 902 इथून सुरुवात करायची आहे, कारण हे तीनच अंक आहेत म्हणून 9 2 या पद्धतीनं। तर 2 2 4 आणि हे 1, 9 आणि 7 16 6, चली 1, 2 आणि 1 3, 4 2। तर या पद्धतीनं तुम्ही ह्या सर्व संकल्पना करू शकतात। यानंतर
वजाबाकी वजाबाकी करत असताना सुद्धा हच्च्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. उदाहरणार्थ 35,418 वजा 12,989. तर पहा ही वजाबाकी करत असताना आता 8 मधून 9 जात नाही म्हणून 1 हच्च्या इकडे घ्या किंवा या 8 ला 18 समजा आणि 18 मधून 9 गेले 9 आणि 1 हच्च्या खाली दिला तरी चालतो. पुन्हा हे 8 आणि 1 9 होईल. 11 मधून 9 गेले 2 11 मधून 9 गेले 2 आता या ठिकाणी आपण 11 धरलेला आहे म्हणून पुन्हा 1 हच्च्या इथं. पुन्हा 14 मधून 10 गेले 4 पुन्हा 1 हच्च्या इथं द्यावा लागेल आपणास. 1 5 मधून 3 गेले 2 आणि 3 मधून 1 गेलं 2 तर उत्तर येईल आपलं 22,429. तुम्हाला ज्या पद्धतीनं जमतात त्या पद्धतीनं करा. वरून उसना घेऊन करा किंवा खाली हच्चे वाढवून करा. कोणतीही पद्धत वजाबाकी बरोबर करा एवढीच काळजी घ्या. यानंतर पुढील भाग आहे गुणाकार. आता गुणाकार तर सर्वांनाच जमतो तरी पण एक उदाहरण घेऊयात आपण. 4,918 गुणिले 235 आता हा गुणाकार करायचा असं समजूयात आपण. तर या ठिकाणी गुणाकार करत असताना 5 आणि 8 चा गुणाकार सुरुवातीला करावा लागेल. 85 40 ला 0 हच्चे 4 5 एक 5 आणि 4 9 9 पाची 45 ला 5 हच्चे 4 5 चोक 20 आणि 4 24. त्यानंतर पहा आता 5 न गुणल्यानंतर पुन्हा 3 न गुणायचंय आणि 3 न गुणायचंय म्हणून या ठिकाणी 3 हा दशक आहे आणि हा दशक आहे म्हणून 10 आपण अगोदरच देऊन ठेवतो किंवा काही काही विद्यार्थी या ठिकाणी फुली सुद्धा देतात अशी. त्यानंतर 3 ना आपण गुणायला सुरू करतो. 3 8 24 ला 4 हच्चे 2 3 1 3 आणि 2 5 3 9 27 ला 7 हच्चे 2 3 चोक 12 आणि 2 14. यानंतर आता 2 म्हणजे हे एकक दशक शतकानं गुणायचं आहे म्हणून पुन्हा 20 किंवा फुल्या. 82 16 ला 6 हच्चे 1 2 1 2 आणि 1 3 92 18 ला 8 हच्चली 1 2 4 8 आणि 1 9 आणि या सर्वांची बेरीज करायची आपणास. हे 0 9 आणि 4 13 ला 3 हच्चे 1 5 आणि 5 10 16 आणि 1 17 ला 7 हच्चे 1 4 आणि 7 11 आणि 3 14 आणि 1 15 ला 5 हच्चे 1 2 आणि 4 6 आणि 8 14 आणि 1 15 ला 5 हच्चे 1 1 9 आणि 1 म्हणजेच 11. तर हा त्यांचा गुणाकार असेल. यानंतर भागाकार. भागाकाराची क्रिया आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे तरी पण आपण चुकतो कोणत्या भागाकारामध्ये ते भागाकार आपण घेऊयात. 981 भागिले 9 तर या ठिकाणी 919 शून्य पुन्हा या ठिकाणी 8 घेणार आहोत आपण एक अंक. पुन्हा या ठिकाणी शून्याचा भागाकार हे 0 आणि हे 8 खाली येईल नंतर 1 9981 आणि हे 0 म्हणजे आपलं उत्तर येईल 109. तर यासारखे भागाकार थोडं काळजीपूर्वक करा. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. 44 44 भागिले 44 तर या ठिकाणी 44 एक 44 शून्य शून्य पुन्हा हे 4 पुन्हा शून्याचा भागाकार पुन्हा हे 0 पुन्हा हे 4 आलं वरचं एक 4 घेऊयात. पुन्हा 44 एक 44 आणि हे 00 म्हणजे 101 उत्तर येईल. आणि हेच जर आपण असं भागाकार करत असाल 44 44 भागिले आपण 22 न भागूयात. आता 22 एक 22 22 दोन्ही 44 पुन्हा 0 पुन्हा 44 ला भागूयात. 22 दोन्ही 44 म्हणजे 202 उत्तर येईल. तर भागाकारामध्ये इतकी काळजी घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. दोन संख्या व फरक दिल्यास संख्या शोधणे. दोन संख्या आणि त्यांच्यातील फरक दिल्यास संख्या शोधणे म्हणजे दोन संख्येची बेरीज आणि फरक दिलाय. तर या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण. दोन संख्यांची बेरीज 18,238 असून
त्यांच्यातील फरक जो आहे 4020 आहे, तर त्या दोन संख्या शोधा। म्हणजे गणित तुमच्या लक्षात आलं असेल, दोन संख्येची बेरीज दिली जाते आणि त्याच दोन संख्येतला फरक दिला जातो, तर त्या संख्या शोधायच्या कशा, हा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीनुसार दोन संख्येची बेरीज आणि फरक दिल्यास, तर यामध्ये सूत्रानुसार जर आपण पाहिलं, मोठी संख्या काढायची आपणास, मोठी संख्या जर तुम्हाला मोठी संख्या शोधायची असेल तर या दोन संख्येची बेरीज करा आणि त्यांना दोन ने भागा, म्हणजेच 18238 अधिक 4020 यांची बेरीज करा। 8, 5, 2, 8 आणि 4, 12 दोन हच्चाली एक दोन, 22258 याला जर तुम्ही दोन न भागलात, 22258 भागिले दोन, तर पहा भागाकार करूयात आपण, बे एक बे बे दोन्ही 4, 1 उरलं, 92 18, म्हणजे उत्तर येईल 11129 तर या पद्धतीनं तुम्ही मोठी संख्या शोधू शकतात। म्हणजे दिलेल्या जे दोन संख्या आहेत या फरक बेरीज आणि फरकाची बेरीज करून घ्या, त्याला दोन ने भागा, तुम्हाला मोठी संख्या मिळेल। याच ठिकाणी जर तुम्हाला लहान संख्या शोधायची असेल, या दोन्ही मधली लहान संख्या, तर सुरुवातीला ट्रिकनुसार यांच्यातला फरक काढा, 18238 वजा 4020 म्हणजे हे 8 1 2, 8 मधून 4 गेले 4 आणि हच्चाली 1। आणि लहान संख्या जर काढायची असेल तर या 14218 दोन ने भागूयात, बे एक बे 14 बे एक ला शून्याचा भाग बसेल, 92 18, म्हणजे ती संख्या येईल 7109। तर या त्या दोन संख्या आहेत, ही आहे मोठी संख्या, ही आहे लहान, यांची जर बेरीज केली तर येते 18238 आणि फरक जर काढला तर येतो 4020। या पद्धतीनं या ट्रिकचा वापर आपणास करायचा आहे। यानंतर पाहूया आपण 9 गुणाकाराची ट्रिक। तर जर यदा कदाचित असा प्रश्न परीक्षेमध्ये आला तर 9 गुणाकाराची ट्रिक आपणास माहिती असावी, म्हणून या ठिकाणी आपण घेत आहोत। समजा 99 × 99 करायचे तुम्हाला, तर या ठिकाणी 9 दोन वेळेस आहे, म्हणून एकदा 9 लिहा, पुढे 8 लिहा, पुन्हा 1 0 आणि पुन्हा 1, म्हणजे पहा आणखी एक उदाहरण घेतल्यानंतर आणखी क्लिअर होईल। 999 × 999, तर 1 2 3 वेळेस 9 आहे आणि हे 9 समान असणं गरजेचं आहे या गुणाकाराची ट्रिकसाठी। तर या ठिकाणी 3 वेळेस आहे म्हणून 2 वेळेस 9, पुन्हा 8, 2 वेळेस 0 आणि पुन्हा 1, 9 9 9 9, 4 वेळेस घेऊयात आपण आता, 9 9 9 9 यांचा गुणाकार 1 2 3 4 वेळेस आहे, 1 2 3 4 वेळेस आहे, म्हणजे 3 वेळेस घ्यायचं, 1 2 3 8, 1 2 3 1, म्हणजे 3 वेळेस 9, 3 वेळेस 0 आणि मध्ये 8, शेवटी 1। आणखी एक उदाहरण पाहूया, 9 9 9 9 9 हे 5 वेळेस आहे गुणिले 9 9 9 9 9, 5 वेळेस, तर 4 वेळेस 9 घ्यायचं, 1 2 3 4 8, 1 2 3 4 आणि शेवटी 1। तर हे आपल्याला या ठिकाणी समजलं पाहिजे, 9 9 9 9 8 0 0 0 0 1। यानंतर पाहूया आपण काही महत्वाची सराव प्रश्न। तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, 4 व 7 अंक वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती। तर यासाठी डायरेक्ट बेरीज करा तुम्ही 47 आणि 74, 7 आणि 4 11 1, हच्चाली 1, 7 आणि 4 11 12, 121। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, 3 7 2 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती। तर दिलेल्या माहितीनुसार अंकांची बेरीज गुणिले 222, अंकांची बेरीज 3 अधिक 7 अधिक 2 गुणिले 222,
सात आणि तीन दहा दोन बारा गुणिले दोनशे बावीस। तर हा गुणाकार करूयात बार दोन्ही चोवीसला चार हातचे दोन, बार दोन्ही चोवीस आणि दोन सव्वीस हातचे दोन, बार दोन्ही चोवीस आणि दोन सव्वीस म्हणजेच 2664। यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील प्रश्न आहे नऊ पाच सात आठ अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती। तर सूत्र तुम्हाला माहिती आहे अंकांची बेरीज गुणिले 6666। तर याचा वापर करून तुम्ही हे सोडवून घ्यावे। यानंतर पुढील प्रश्न आहे चार शून्य आठ या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती। तर याचं पण सूत्र अंकांची बेरीज गुणिले दोनशे अकरा, कारण एक शून्य आहे म्हणून या अंकापासून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती जर असा प्रश्न असेल तर सूत्र हे वापरायचे आपणास अंकांची बेरीज गुणिले दोनशे अकरा। यानंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी चार दोन शून्य सहा या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज पुन्हा सूत्र आहे अंकांची बेरीज गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस। तर हे खूप महत्वाचं आहे, एक जर शून्य आला तर हे सूत्र वापरा तयार होणाऱ्या संख्यांच्या अंकाची बेरीज किती। यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण चार सात दोन नऊ अंकाची पुनरावृत्ती करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। या ठिकाणी किती अंक आहेत एक दोन तीन चार, म्हणजेच अंक बरोबर एन बरोबर चार आणि एकूण संख्या, एकूण संख्या बरोबर एन एनचा घातांक एन बरोबर चारचा घातांक चार, म्हणजे चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार, चारी चौक सोळा, चारी चौक सोळा, दोन्हीचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी गुणाकार येईल दोनशे छप्पन संख्या तयार होतात। यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण दोन संख्यांची बेरीज चौऱ्याण्णव हजार सातशे चोवीस असून त्यांच्यातील फरक अठ्ठावीस हजार तीनशे बारा आहे तर त्या संख्या शोधा। तर यासारखा प्रश्न आपण आताच पाहिला होता। तर यामध्ये मोठी संख्या शोधायची असेल तुम्हाला, मोठी संख्या, तर सुरुवातीला यांची बेरीज करावी लागेल चौऱ्याण्णव सातशे चोवीस अधिक अठ्ठावीस तीनशे बारा, चार आणि दोन सहा, दोन आणि एक तीन, सात आणि तीन शून्य हातचे एक, आठ आणि चार बारा आणि एक तेराला तीन हातचे एक, नऊ आणि दोन अकरा आणि एक बारा। तर ही बेरीज झाली आणि याला जर आपण दोन न भागलं एक लाख तेवीस हजार छत्तीस भागिले दोन बेक बे बे सख्खी बारा तीनला भागा बेक बे एक उरेल दहा होईल, या ठिकाणी बे पंचे दहा, पुन्हा तीनला भागा बेक बे एक उरलं ब्याटी सोळा, म्हणजे मोठी संख्या असेल एकसष्ट हजार पाचशे अठरा। तर आता लहान संख्येला ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे, लहान संख्या कोणती विचारलंय त्याच्यावर डिपेंड करतो हे लक्षात घ्या, चौऱ्याण्णव सातशे चोवीस वजा अठ्ठावीस तीनशे बारा वजाबाकी जर केली तर चार मधून दोन गेले दोन, दोन मधून एक गेलं एक, सात मधून तीन गेले चार, चौदा मधून आठ गेले सहा आजचे एक, नऊ मधून तीन गेले सहा, म्हणजे सहासष्ट चारशे बारा, याला जर दोनने भागलं तर बे एक बे बेत्रिक सहा बेत्रिक सहा बेदोनी चार शून्य बेसक्की बारा, म्हणजे उत्तर येईल तेहतीस हजार दोनशे सहा। तर लहान संख्या असेल तेहतीस हजार दोनशे सहा। आणखी एक पद्धत आहे, मोठी संख्या माहीत झाल्यानंतर बेरजेतून मोठी संख्या वजा करा लहान संख्या मिळेल, म्हणजे परीक्षेत तुम्हाला काय विचारलं ह्याच्यावर खूप महत्वाचं आहे, कारण या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला एकच संख्या विचारणार आहेत मोठी किंवा लहान, मोठी विचारलं तर हे सूत्र वापरून सोडवा, लहान विचारली तर हे सूत्र वापरून सोडवा। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न,
कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 96 असून त्यांच्या 4 चा फरक आहे? तर आता या ठिकाणी मात्र पर्यायाचा जास्त वापर करावा लागतो. 96 गुणाकार असलेल्या दोन संख्या तुम्हाला जर शोधायच्या असतील तर 2 × 48 ही एक संख्या आहे, पण यांचा फरक किती येतो? 48 − 2 = 46. फरक किती आहे? 46. ठीक आहे, 96 बरोबर दुसऱ्या पण संख्या आहेत जसं की 12 × 8, 12 × 96 यांचा फरक 12 − 8 = 4 चा फरक आहे, 46 चा फरक आहे. दुसऱ्या पण संख्या आहेत का पहा, 16 × 6, पण 16 × 6 चा फरक येतो 8 चा, हे पण नाही मॅच झालं. मग 96 = 24 × 4, फरक पाहूयात, 24 − 4 = 20, म्हणजे हे कुठेतरी मॅच झालेलं आहे. पहा, दोन संख्यांचा गुणाकार 96, फरक 1 + 2 + 3 + 4 + 5 = 100 विचारले तर ही बेरीज म्हणजेच नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि यांची नैसर्गिक संख्येची बेरीजेचं सूत्र जर पाहिजे असेल तुम्हाला तर हे सूत्र तुम्हाला माहिती असावं, n·(n·1)2. तर या सूत्राने आपण हे सोडवू शकता, नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर या ठिकाणी n म्हणजे काय आहे? एकूण संख्या. n म्हणजे काय? एकूण संख्या. तर या सूत्राचा जर 100 आणि म्हणून बेरीज बरोबर नैसर्गिक संख्या बेरीजेचं सूत्र आहे n·(n·1)2, म्हणजे 100 × 100 = 1·2. 2 ने 100 ला भागूयात, 2 × 2 = 10 आणि हे 0, म्हणजे 50 × 101 आणि हा गुणाकार येतो 5050, म्हणजे या सर्व संख्यांची बेरीज येते 5050. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्न आहे 2 + 4 + 6 + 8 + 10 = 40. तर या सर्व विषम संख्या आहेत, क्रमवार विषम संख्या आणि पहिल्यापासून आहेत. लक्षात ठेवा, पहिल्यापासून क्रमवार विषम, सॉरी क्रमवार सम संख्या आहेत या सम संख्या आणि पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंग पासून, किंवा या संख्या कुठूनही असल्या तरी पण त्याचं सूत्र आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. पण पहिल्यापासून असेल तर सूत्र अतिशय सोपं आहे. तर ते सूत्र नेमकं काय आहे हे समजून घेऊयात. तर सम संख्येची बेरीज करण्यासाठी n·(n·1) हे सूत्र वापरायचं आहे आणि या ठिकाणी n बरोबर एकूण संख्या. पहिल्यापासून असेल तर हे सूत्र वापरा. तर या ठिकाणी एकूण संख्या जर विचार केली आपण, एकूण संख्या किती आहेत? तर 2, 4, 6, 8, 10 अशा 40 पर्यंतच्या, म्हणजे या संख्या 20 असतील, कारण शेवटची संख्या जी असणार आहे ती 20वी संख्या आहे, म्हणजे n बरोबर 20 आणि म्हणून त्यांची बेरीज जर काढायची असेल तर बेरीज बरोबर n·(n·1) म्हणजेच 20 × 20 = 1, म्हणजे 20 × 21, 21 × 2 = 42, म्हणजे 420. तर या सर्वांची बेरीज येते 420. परंतु हे सूत्र पहिल्यापासून संख्या असतील तरच वापरायचं आहे. यानंतर विषम संख्येचं उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी विषम संख्या आहेत 1, 3, 5, 7, 69. या पण संख्या पहिल्यापासून आहेत, पहिल्यापासून विषम संख्या. तर यासाठी सूत्र आहे n·(n·n) आणि n म्हणजे एकूण विषम संख्या.
तर या ठिकाणी एकूण विषम संख्या एन बरोबर 69 पर्यंत, म्हणजे 70 पर्यंत विषम संख्या काढायची असतील तुम्हाला, तर या ठिकाणी 69 म्हणजे 35 संख्या आहेत। आता हे 35 कसं काढलं, तर शेवटची संख्या कोणती आहे 69, त्याच्या निम्म करायचं। आता हे निम्म होत नाही म्हणून 69 मध्ये 1 मिळवा आणि मग निम्म करा, म्हणजे हे होईल 70/2 बरोबर 69। तर या ठिकाणी एन बरोबर 69 म्हणजे 35 आलेला आहे। तर या ठिकाणी जर बेरीज करायची असेल आपणास, बेरीज बरोबर एन गुणिले एन म्हणजेच 35 गुणिले 35, आणि या ठिकाणी हा गुणाकार करत असताना 35 चा वर्ग, एकक स्थानी 5 असल्यास वर्ग कसा करतो आपण, तर 5 बद्दल 25 आणि 3 च्या पुढचा एक अंक घेऊन 3 गुणिले 4 म्हणजे 12, तो 12 आपण या ठिकाणी लिहितो, तर याचं उत्तर येतं 1225। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील एक वेगळी संख्या मालिका आहे, तर यासारखे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत, 1 वजा 2 अधिक 3 वजा 4 अधिक 5 वजा 6। तर या संख्या मालिकेचं एक वैशिष्ट्य असतं, यांच्या आपण जोड्या जर लावल्या पहिल्या दोन्हीची, नंतर 2 नंतर 2 अशा, तर शेवटची जोडी येईल 99 आणि 100, कारण एक विषम सम, विषम सम आहे। तर या दोन्हीचं उत्तर येतं वजा 1, 1 वजा 2 म्हणजे वजा 1, 3 वजा 4 म्हणजे वजा 1, 5 वजा 6 म्हणजे वजा 1, आणि याचं पण उत्तर वजा 1। तर अशा जोड्या किती असतील 1 ते 100 मध्ये, अशा 50 जोड्या आहेत, गुणिले प्रत्येकाचं वजा 1 बरोबर उत्तर येणार आहे याचं या ठिकाणी वजा 50, किंवा वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 1 असे 50 वेळा म्हणजे वजा 50, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वजा 50। यानंतर एक कोडी टाईप आपण मजेशीर गणित पाहणार आहोत, तर या गणिताचा अर्थ काय आहे पहा, a वजा m गुणिले b वजा m गुणिले c वजा m, आणि शेवटी आहे y वजा m आणि z वजा m। तर यांचा गुणाकार किती, कारण या ठिकाणी प्रत्येक कंसाच्या मध्ये गुणाकार आहे। आता आपण विचार जर केला ना, विचार करतो की आता एवढ्याचा गुणाकार कधी करणार, आपल्याला दोन पदाचा गुणाकार येत नाही आणि एवढा गुणाकार कधी होणार, तर लक्षात ठेवा हा गुणाकार जर तुम्हाला सोडवायचा असेल, तर एक विचार आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे की या ओळीला कुठंतरी m वजा m पण येणार आहे, जसं की a वजा m, b वजा m, c वजा m, d वजा m, कुठंतरी m वजा m येईल आणि याचं उत्तर येईल 0, आणि त्याच्या पाठीमागे किंवा पुढे काही जरी असलं 0 तर ह्या सगळ्यांचा गुणाकार 0 येईल। म्हणजे इतकं सिंपल असं हे कोड टाईप गणित आहे, लक्षात ठेवा आणि नक्की हा प्रश्न सोडवा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या घटकाशी संबंधित असणारे सर्व प्रकारचे प्रश्न, सर्व उदाहरणे, ट्रिक या ठिकाणी आपण दिलेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही नोट्स लिहायची सवय लावा, प्रत्येक व्हिडिओ किमान 2 वेळेस पहा, पहिल्या वेळेस फक्त पहा, दुसऱ्या वेळेस नोट्स लिहिण्यासाठी पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहायची गरज पडणार नाही आणि तुमच्या वहीमध्ये अगदी सुंदर अशा नोट्स तयार होतील, ज्या तुम्ही परीक्षेपूर्वी 1 तासामध्ये सुद्धा सर्व पाहू शकाल। त्यामुळे व्हिडिओ 2-2 वेळेस पहा, नोट्स लिहा आणि गणित पक्क करा। भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। जीनियस मॅथ पब्लिकेशन द्वारा संचलित पोलीस भरती गणित बुद्धिमत्ता विशेष 5वी स्कॉलरशिप प्रश्नसंच, 5वी नौदई प्रश्नसंच, 8वी स्कॉलरशिप प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व दुकानामध्ये उपलब्ध आहे। जर आपल्या जवळच्या पाठ्यपुस्तकालयामध्ये हे जर पुस्तक उपलब्ध नसेल तर त्यांना या नंबरवर फोन करून मागणी करायला सांगा। अगदी 2 दिवसामध्ये हे सर्व प्रश्नसंच आपल्या जवळच्या पुस्तकालयामध्ये उपलब्ध करून दिले जातील। भेटूया लवकरच पुढील नवीन चॅप्टरसह। धन्यवाद, थँक्यू।